बिलोले येथील आंबेडकर नगर मधील दिवंगत युवा नेतृत्व संदेश जाधव यांच्या जन्मदिनी नगर परिषदेसमोर संदेश दादा मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात संदेश जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. बिलोली शहरातील माजी नगराध्यक्षा सौ लता जाधव व सेवानिवृत्त तलाठी माधवराव जाधव यांचे सुपुत्र तत्कालीन युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दिवंगत संदेश जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी संदेश जाधव मित्रमंडळाच्या वतीने नगर परिषदेच्या समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपही करण्यात आले. त्यानंतर नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या टीमच्या उपस्थितीमध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व दिवंगत संदेश जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार गंगाधर पटणे, माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, विद्यमान उपनगराध्यक्ष मारुती पटाई, अनुप अंकुशकर, विजय कुंचनवार, विठ्ठल सावकार रायकंटवार, इंद्रजीत तुडमे, शंकर मावलगे, साबेर पटेल, नगरसेवक जावेद कुरेशी, धम्मदीप गावंडे, एजी कुरेशी, इसाक पटेल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिबिराचे आयोजन संदेश जाधव मित्रमंडळाचे दिनेश जाधव, अभय जाधव, सतीश कोवाळे, शुभम भीमराव जेठे, विकास जाधव यांच्यासह सर्व मित्रमंडळींनी केले. तर नवीन बसस्थानकाच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात संदेश जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे संदीप श्रावण जाधव, बीबीएच्या ऑटो युनियनचे तालुका अध्यक्ष गौतम पिराजी जाधव, युवा आघाडीचे उपाध्यक्ष संदेश जाधव, साईनाथ जाधव यांनी संदेश जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी इंद्रजीत तुडमे, शंकर मावलगे, राजू पाटील, शिंदे, शिपाळकर, एजी कुरेशी यांनी अभिवादन केले. रत्नाकर जाधव, बिलोली.